रंगे रंगे रे श्री रंगे काय भुलला से पतंगे शरीर जाया के वनी दर्शी अभिदासी जने नभे तुझा हा परिवार द्रव्य दारा चन भंगूर शरीर जाया के वनी दर्शी अभिदासी जने अंत कालीचा सोयरा तुका मने विठू धरा शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषी जने विठल विठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मी देव सर्व कार्य सर्वदा ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवित्य आत्मरूपा जयांच्या केली आजी स्मरण होय सकळ विद्यांच अधिकरण ते वंदु श्री चरण सद्गुरुचे नमस्कार उन्ती आता गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज निज मन मुकर सुधारी बरन रघुवर विमल जसु जुदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव भूत कले स्वीकार पंडरीचा देव राया देवराया दंडवत तुझे पाया
मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर दायाचे फेवने दर्शी अभिलाषी जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत वंदनीय संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलश ठिकाणी विराजमान असणारे जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा आणि जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा सेवे करता निवडलेला अभंग आहे विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय या अभंगामधन संजनांनो एक प्रकारे उपदेश करत आहेत उपदेश सेवा किम निमित्ताने हे सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा अल्पसा परिहार महत्वाचा आहे आपल्या येथील परमार्थ प्रेमी प्रतिष्ठित श्रीराम भाऊ शिंदे बरोबर ना श्रीराम भाऊ शिंदे यांना देव आज्ञा झाली आणि आज त्यांच्या 11वी निमित्त 13वी निमित्त करू हातलेली आज कीर्तन रूपी सेवा माध्यम तर असा आहे सज्जनांनो महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे त्यांचे सुपुत्र मृदंग क्षेत्रामध्ये त्यांनी आगळी वेगळी छाप निर्माण केली असे आमचे परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू गणेश महाराज शिंदे आणि हे आज त्यांच्या उपकारामधनं उतराई होण्याचा एक भला मोठा प्रयत्न करत आहे विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं जर पाहिला आज कीर्तनाच्या कीर्तनाकरता उत्कृष्ट असं वातावरण प्राप्त आहे गायनाचार्य मृदंगाचार्य श्रोतेवर्ग साऊंडाचार्य सर्व मंडळी बरोबर कारण आज खरं जर पाहिलं ज्यांनी विदर्भ आपल्या आवाजाने गाजवला विदर्भाला ज्यांनी वेड लावावं असे आमचे परमस्नेही आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू विदर्भ गायन कोकिळा संगीत विशारद किशोर महाराज नडे हे आज उपलब्ध आहेत दुसऱ्या बाजूला आमच्या परमस्नेही आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू विदर्भ गायन कोकिळा संगीत विशारद श्याम महाराज धनुकार हे आज उपलब्ध आहेत मृदंगाचे महामेरू मृदंग सम्राट ज्ञानेश्वर महाराज सोडंके हे आज आपल्याला कीर्तनाकरता उपलब्ध आहेत आमचा पवन असेल बाकीच्या टाळकरी मंडळींचे मला नाव माहीत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आम्हाला संप्रदायाची रीत शिकवली शिस्त शिकवली असे आमचे गुरुस्थानी असणारे गोविंदराव महाराज काडे हे आज उपलब्ध आहेत त्यांनाही धन्यवाद उत्कृष्ट अशी अकोला जिल्ह्यामध्ये ज्यांनी साऊंडमध्ये पेंडावलमध्ये उत्कृष्ट आपलं नाव कमावलं असे आमचे परमश्नी आदरणीय परममित्र प्रशांत भाऊ बुटे हे सुद्धा आज उपलब्ध आहेत सर्वांना धन्यवाद विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय या अभंगामधनं सज्जनांनो उपदेश करत आहेत सेवा गेलेल्या जीवाच्या निमित्तानं आहे पण तुकोबाराय या अभंगामधनं खऱ्या अर्थानं जर पाहिलं जिवंत जीवाला उपदेश करत आहेत बरं उपदेश कुणी करावा कुणाला करावा आणि कसा करावा बरं का आणि करावा का न करावा नियम तर असा आहे संप्रदायाचा शिस्त तर अशी आहे वारकरी संप्रदायाची सज्जनांनो उपदेश ज्याने करावा ज्याने काळाला जिंकलं नव्हे जो मृत्यूच्या आणि जन्माच्या पलीकडे गेला त्याने उपदेश करावा विठ्ठल विठ्ठल उपदेश नाथांनी करावा उपदेश माऊली मा विष्णू ज्ञानोबारायांनी करावा का करावा ज्या वेळेस सृष्टीला नाथबाबांनी आपला देह ठेवला बरं का ठेवला शास्त्री लोकांच्या खांद्यावर चाललेत नाथबाबा गावाच्या विशीपर्यंत आले यात्रा बाकीचे सर्व रामनाम रामनाम राम बोलो भैराम बोलो चाललंय ज्या वेळेस खाली पंडित होते हरिपंडित समोर चाललेत बरं का नाथबाबांचे चिरंजीव समोर चालत आहेत आणि एवढ्यामध्ये खाली पंडितांनी विचार केला म्हणे बघा वारकरी संप्रदायामध्ये एवढं वाङ्मय रचलं एवढे अभंग रचलेत पण बघा हो
सर शेवटी नात्रा यांना आपल्या खांद्यावर जावं लागतंय. नाथांना कडलं यांना अभिमान झाला. बर का सांगतोय मी नाथबाबांचा उपदेश तुम्हाला, की ज्यांनी काळाला जिंकलं त्यांनी उपदेश करावा. नाथबाबांनी त्यांना आवाज दिला, शास्त्री पंडित ठेवा खाली मला. लोकांनी पाहिलं ज्या यात्रेमध्ये सहभागी झालेला जनसमुदाय होता त्यातले अर्धे तसेच परत गेले. पाहिलं नाथराया चालत पुन्हा आपल्या निवासस्थानी आले, पुन्हा 12 महिने थांबले आणि 12 महिन्यानं पुन्हा त्या शिष्टीला देह ठेवला. बर ठेवला, यात्रा पुन्हा त्या वेशीपर्यंत आली. नवीन लग्न झालं, एका बाईची नेमकी मुलगी नांदायला चालली. दमणीमध्ये जवाया सोबत बसलेली आहे ही माऊली, तुळशीला पाणी घालत आहे. आणि एवढ्यात विचारलो कोणाची यात्रा, कोण गेलं? एकानी सांगितलं आपल्या येथील नाथबाबा गेले. म्हणजे या नाथाला आजच मरायचं होतं, माझी मुलगी पहिल्याच मुडाला नांदायला चालली, आजच मरायचं होतं का? नाथबाबांनी सांगितलं, तिने मनात म्हटलं, पण ज्यांनी काळाला जिंकलं, ज्याने जगाला जिंकलं. पुन्हा नाथबाबा उठून बसले आणि ज्या वेळेस तिसऱ्या वेळेस महाराज ज्या वेळेस नाथराया निघाले बर का, त्यावेळेस स्वतःला जलामध्ये समाविष्ट करून घेतलं. ही ताकद या संतांची, त्यांनी काळाला जिंकलं. बर का, माझ्या तुकोबारायांनी काळाला जिंकलं. काळाला उपदेश करावा. वारकरी संप्रदायात महान एक माय होऊन गेली. माय तिने उपदेश केला. बर का, हा तर जीवाला उपदेश आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये अशी माय जन्माला आली, तिचं नाव आई मदालसा. पाळण्यामध्ये 4 मुलांना झोपवलेलं आहे, पाळण्यामध्ये हाताची दुरी आहे. बर का, आणि मुलांना झुलवता 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 लहान लहान येऊली अशा बाळांना उपदेश करत आहे. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थयात्रे हिंद. कशाला रे बाबा? साधू आणि संत तेथे वसशील भूदंड. बाळा असा गाफीर राहू नको रे बाबा, पाळण्यात किती दिवस झोपाय? अरे सावध हो, सावध. बर का गाय का व्हायचं सावध? अरे ज्यांनी भरलेल्या राजसिंहासनाचा त्याग करावा, जगाचे मालक ब्रह्मांडाचे धनी प्रभू रामचंद्र खुर्चीचा त्याग केला, राजसिंहासनाचा त्याग केला बाबा, परित्याशी का वेडे म्हणावे? अरे तो का वेडा होता का रे? उपदेश केला आई मदालसेनं, चारही मुलांनी घरादाराचा त्याग करावा. ही ताकद त्या माऊलीमध्ये. आणि हे संस्कार का सांगतोय मी, का गर्भामध्ये करावे? बरं का, कारण आज 11व्या निमित्त करू घातलेली कीर्तनाची सेवा आहे. बरं का, श्रीरामभाऊ शिंदे आपल्यामधनं निघून गेले, माणूस गेला, कार्य संपलं, आता काय राहिलं? काही लोकांचा बराचसा प्रश्न उरतो महाराज. पण बघा, वारकरी संप्रदाय, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आम्हाला असं सांगतोय, एकच जगामध्ये बरं का असा श्रेष्ठ संप्रदाय आणि श्रेष्ठ धर्म आहे का, त्याच्यामध्ये जन्माला यायच्या आधी संस्कार, जन्माला आल्यानंतर संस्कार, आणि माणूस गेल्यानंतरही संस्कार. बरं का, सोडत संस्काराला महत्व आहे. हा, जन्माला यायच्या आधी ज्याने संस्कार करावे तिचं नाव आई जिजाबाई, जन्माला आल्यानंतर पाळण्यात जिने उपदेश करावा संस्कार करावे तिचं नाव आई मदालसा. बरं का नव्हे? आणि आज महाराज माणूस गेल्यावरही आपण संस्कार विसरत नाही, का करावेत? हे 10 दिवस 11 दिवस 13 दिवस काही क्रिया करावी, काय कारण आहे या ब्रह्मचिंतनाचं बघा. आणि या 13व्या 11व्या वर्षा श्राद्धावर कीर्तनच का असावं किशोर बाबा, का असावं? बरेचसे लोक म्हणतात महाराज विनाकारण तुम्ही आम्हाला वेळ करता बाबा. बर 11चा पार 12ला होते हो महाराज, कशा करता? पण बघा, 10 दिवस ज्या घरामधला माणूस गेला तिथं माळकरी नव्हे, बरेचसे असे लोक आहेत का तिथलं पाणी सुद्धा घेत नाहीत. का असं म्हणतात? त्यांना सुत काय? बर का, 10 दिवस गेलेल्या जीवाच्या नावाने पिंडदान करणे, मग आता कीर्तनाचा पिंडदानाचा काय मेळाय बो दोनांचा? पण बघा, पिंडदान करत असताना तुम्हाला जर पितृदोषामधनं मुक्त व्हायचं असेल, नव्हे उतराही व्हायचं असेल गेलेल्या जीवात्म्याच्या कार्यामधनं, तर एक कार्य करा, त्याचा 13 दिवस पिंडदान करा. पिंडदान करत असताना पहिल्या दिवशी एका पिंडाची पूजा, दुसऱ्या दिवशी दोनची, असं करता 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 13 दिवस ती क्रिया करायची, 11 दिवस ती क्रिया करायची. पण याच्यामध्ये जर ही क्रिया करत असताना
ही क्रिया करणारा पंडित ब्राह्मण जर विद्वान नसला तर दोष लागतो. आता पंडित विद्वान आहे बरं का, ज्ञानी आहे, पण दर्पण टाकताना किंवा पिंडदान देताना जर त्याची विधी क्रिया हुकली तर घरमालकाला दोष लागतो बरं का. मग कहो तुकोबारायांनी फार सोपा आणि सरळ अर्थ सांगितला बरं का. काही करायचं नाही का तुम्हाला त्याच्यामधलं मुक्त व्हायचं का, काही हरकत नाही. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, बाकी काही करू नका. हे ब्रह्मचिंतन आहे. गेलेल्या अन्नामधला दोष, गेलेल्या घरामध्ये पवित्रता प्राप्त करण्याचं सामर्थ्य या कीर्तनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल निघून गेला, पण खऱ्या अर्थानं बघा आपण स्वर्गीय लिहितो, पण मला असं वाटते वारकरी संप्रदायामध्ये स्वर्गीय लिहायलाच नाही पाहिजे बरं. हा खऱ्या अर्थानं जर पाहलत ना, कारण बऱ्याचशा वेळेस पहा तुम्हाला स्वर्गाबद्दल श्याम बाबा प्रमाण कदाचित सापडणार नाही हा, पण वैकुंठाबद्दल कितीतरी प्रमाण दाखवून देता येतील हा. आज जो खरा पाहला गेलेल्या जीवात्म्याचा सोहळा आहे बरं का, आणि महाराज म्हणतात तो जीवात्मा गेल्यानंतर त्याचा उत्सव व्हायला पाहिजे, सोहळा व्हायला पाहिजे हा. हा त्याच्या उपकारामधनं उतराई होण्याचा एक खऱ्या अर्थानं महाराज क्षण आहे. कारण जन्माला येणं आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू दोन भिन्न दिशा आहे. महाराज म्हणतात जो जन्माला आला त्याला मरावं लागणार, जो मरण पावला त्यांना पुन्हा जन्माला यावं लागणार बरं का. आज आपल्यामधनं निघून गेले, आज आपल्या आपण का जमलो इथं, कारण आपल्याजवळ मृत्यूची एक भीती आहे, चिंता आहे की आपल्याला एक दिवस जावं लागेल. पण बघा ज्यांनी काळाला जिंकलं सज्जनांनो ते उपदेश करत आहेत, आणि त्यांनी काळालाच काय सर्वांना जिंकलं हो, जग जिंकलं त्यांनी जग. मरण माझे मरून या गेले मज केले अमर, मला मरणाची भीती नाहीये, मला चिंता नाहीये. बरं मरण येणार नाही का, येणारच आहे, पण मरणामधली कटू सत्यता ही आहे. मरावं लागते का मरावं वाटते, कोणतं वाक्य ठीक आहे तुम्हाला काय वाटते? मरावं वाटत नाही कुणाला, मरावं लागत. जीवना म्हटलं कटो सत्य आहे. आणि ज्या दिवशी काळाची नजर तुमच्यावर पडली धन कुबेराचे. इथं आहे तरी काय आमचं? जीवनभर माणूस काबाळ कष्ट करतो, जीवनभर काबाळ कष्ट करतो, पण कधी एखाद्या वेळेस संसार करता 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 तुकोबाराय म्हणतात कधी आमचा विचार केलात का आम्ही जीवनामध्ये की आम्हाला एक दिवस हे सोडून जावं लागेल? अरे देह हे काळाचं बरं का खाऊ आहे, खाऊ. ज्या दिवशी काळाची नजर तुमच्यावर पडली ना हे सर्वस्व इथंच राहील, हे सर्व त्यागून जावं लागेल बरं. काळ दयामाया दाखवणार नाही बरं का, काळ दया दाखवणार नाही, माया दाखवणार नाही. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. अरे पाळण्यामध्ये झोपवलेलं बाळ आहे बरं का, पण त्याच्याही जवळ काळ येऊ शकतो हा. काळाला निमित्त लागत नाहीये, काळ कोणावर दया दाखवणार नाही. म्हणून याच्याकरता तुकोबाराय म्हणतात फार गोड जीवन जगा हा, जीवन असं जगा असं जगा का एक दिवस तुमचा आनंद सोडा उत्सव साजरा झाला पाहिजे बरं का हा.
आम्ही गेल्यानंतर आमचे लेकर आमची 13वी 11वं वर्ष श्राद्ध करणार का नाही हे गेलेल्या जीवात्म्यावर अवलंबून नाहीये, हे गेलेल्या जीवात्म्याने केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे। आता आमच्या गणेश महाराजांना सांगितलं का त्यांच्या वडिलांनी मी जाईल, मी गेल्यानंतर 13वं करा 11वं करा वर्ष श्राद्ध करा पिंडदान करा, नाही मारा। हे त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि वारकरी संप्रदायाने केलेले संस्कार आज कामाला येत आहेत। विठ्ठल विठ्ठल कारण ज्या दिवशी काळ आला ना हे इथलं इथं ठेवावं लागेल बरं का, ज्या दिवशी त्याची नजर पडली कमावलेलं धन आपलं नाहीये बरं का, देह हे काळाचे धन कुबेराचे, काय आहे तरी काय महाराज आमचं इथं बर, काळ वाट विचारत नाही कोणाला काळाला म्हणजे बरं का। आज आमच्यामधून श्रीराम बाबा निघून गेले तुम्हाला असं वाटते का आपण जाणार नाही, फरक काय त्यांच्यामध्ये, त्यांचा 11वा आहे किंवा 13वा आहे यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय, मी सांगू तुम्हाला फरक, ते गेले त्यांची तारीख आपल्याला माहित आहे बरोबर ना, हे गेले तर यांची तारीख आपल्याला माहित आहे, तुम्हाला वाटते का आपण जाऊ नये, फरक एवढा आहे त्यांची तारीख आपल्याला माहित आहे पण आपली तारीख आपल्याला माहित नाही ज्ञानेश्वर महाराज बरोबर, जावं तर लागणार आहे, बरं झालं आपली तारीख आपल्याला माहित नाही। आता लोक कोणकोणते उत्सव साजरे करतील सांगता येत नाही बरोबर, हा निघून गेले, निघून गेले त्यांचा काळ आला त्यांचा देह अवसान झाला आणि खऱ्या अर्थानं मी तर असं सांगेल त्यांचा शेवट गोड झाला शेवट गोड, कारण आजच्या काळामध्ये फार कमी माणसं बाबा मरणी मरतात, फार कमी माणसं मरतात, पण मरण कशावर अवलंबून आहे हे कर्मावर अवलंबून आहे, जन्माला आला त्याला कर्म करावं लागेल हे त्याचं कार्य आहे कर्म आहे, पण मृत्यू कशावर आहे, त्याने जीवनभर केलेलं पुण्य बरं का हे त्याचा शेवटचा दिवस संपन्न होत असताना निदर्शनात येते सज्जनांना, हा मरावं लागणार आहे महाराज, मरण आहे तरी काय, मरना हक का बहाना है जिना उदार खाना है, मरना हक का बहाना है जिना उदार खाना, एक दिवस आम्हाला जावं लागेल बरं का, पण महाराज आमचा शेवट गोड व्हायला पाहिजे शेवट, आणि आज खऱ्या अर्थानं श्रीराम बाबांचा शेवट गोड होत आहे। ब्रह्मचिंतन वारकऱ्यांची दिंडी कुणाच्याही अंतयात्रेत समाविष्ट होत नाही किंवा करता येत नाही असा त्याचा नियम आहे, इथं का करावं लागते शेवट गोड होण्याकरता करावं लागते बरं का, जीवनभर परमार्थ कशा करता करावं लागते, गळ्यामध्ये माल कशा करता घालावी लागते, हे सर्व कथा कीर्तन कशा करता ऐकावे लागतात महाराज, इथं केलेलं इथं जरी कामात येणार नाही पण महाराज सांगतात मरणाच्या दारात नवे नवे मरण गतीला प्राप्त झाल्यानंतर कामाला आल्याशिवाय राहत नाही, करा हरी भक्ती परलोकी येईला का सोडविला यमापा सोडिया, सोडविला यमापा सोडिया, सोडविला यमापा सोडिया, एक कार्य एवढ्या करता करावं लागते महाराज, मरण गोड होते मरण बरं का, जीवन जास्त नाही जगले तरी चालेल बरं का, का हरिभक्ती करावी कुठं कामाला येतो हे सांगायचं आहे, जीवन जास्त जगू नका जीवन कमी जगा पण गोड जगा गोड, हा जीवनाचा जीवन जगत असताना परमार्थामध्ये जीवनाची सुरुवात महत्वाची नाही सज्जनांना बरं का, जीवनाचा शेवट महत्वाचा आहे शेवट, आणि हा शेवट कशावर अवलंबून असेल तर जन्म आणि मृत्यू या दोघांमधलं जे अंतर आहे ते फार गोड करता आलं पाहिजे आम्हाला, हा आम्हाला
त्याच्यामध्ये संस्कार आहेत, हे संस्कार आम्हाला आत्मसात करायचे आहेत. बरं का? नवे नवे जीवनभर परमार्थ करा. आणि जर तुम्ही जीवनभर परमार्थ केला, सर शेवटी मरण काळामध्ये कामाला येतो. बरं का? तुम्हाला वाटतंय का इथं कामाला येत नाही? महाराज इथंही कामाला येतो. सर्वजण जातात, एक दिवस जावं लागणार आहे. बरं का? जावं लागणार आहे. नवे नवे ज्यांनी सुवर्णाचे महाल तयार केले त्यालाही त्याने ठेवलं नाही. आपण आहोत तरी काय, आपल्यालाही ठेवणार नाही. एक दिवस आम्हाला हे सर्व या गोष्टीचा त्याग करून जावं लागणार आहे. ज्या दिवशी आम्हाला बोलावं येईल ना, त्या दिवशी इथलं इथं सोडून जावं लागेल. बरं, सोबत काय येईल? संग तेरे कुछ ना येगा, नाम हरी काले पायेगा, काही सोबत येणार नाही. मग याच्याच करता हरिभक्ती करावी. बरं का? आणि ज्या दिवशी त्याची नजर आमच्यावर पडली त्या दिवशी आम्हाला हे सर्व सोडून जावं लागेल. आवेगा जगरे बुलावा हरिका, छोडकर सब कुछ जाना पडेगा. हे सर्व त्यागावं लागेल. एक दिवस आम्हाला जावं लागेल. नवे नवे जीवन जगत असताना फक्त रोज एक वेळ मृत्यूची आठवण काढा का आम्हाला हा देह इथं टाकायचा आहे. नवे नवे एक दिवस याची माती होणार आहे एवढं जरी कळलं ना, खऱ्या अर्थानं सांगतो तर शेवट गोड झाली शिवी राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल वाटतंय का तुम्हाला? आमचा सर शेवटी आमचा सोहळा संपन्न व्हावा, वैकुंठात नका गाजू देऊ सोहळा. इथं जरी गाजला ना तेच तुमच्या करता वैकुंठ आहे. बरं का? हा, हे वैकुंठ आहे. तुम्हाला वाटतंय का आमच्यावर सर शेवटी म्हातारपणामध्ये रडण्याची पाडी येऊ नये किंवा आमचा शेवट गोड व्हावा? बरं का? काही करू नका. सो जवानी का हरपली इस तरह बिताओ की शायद बुढापे में पस्ताना ना पडे. तारुण्यामध्ये परमार्थ करा, म्हातारपणी कामाला आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल काही करू नका. बरं का? कोणाच्या समोर कधी हात जोडू नका. पण ज्याने जन्माला घातलं तुम्हाला, उद्या आम्हाला मरावं लागणार आहे, त्याच्याजवळ नतमस्तक होत फक्त आठवण काढा. बाबा जीवनात पाठवलं रे तुनं आम्हाला, एवढा सुंदर मनुष्य जन्म दिला बाबा, देह दिला. बरं, त्याच्याजवळ नतमस्तक होत चला. एक दिवस जावं लागेल गड्या, जसं जन्माला घातलं एक दिवस प्रेमाने डोळे मिटव रे बाबा, प्रेमाने डोळे मिटव. काही करू नका, त्याचं होऊन जगा तर तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मानस बन के रहना उसकी हिफाजत हवा करी, ओ शवा नहीं गुजती जिसे रोशन खुदा करी. कारण जीवन लग्न तर चालूच आहे महाराज. बरं का? रोज जीवन लग्न चालू आहे, पण या जीवनाचा काही भरोसा आहे का? चली जा रही है उमर धीरे धीरे, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. आम्हाला माहित आहे का, जगत आहो आम्ही. आज आम्ही शिंदे बाबांच्या 11वीच्या निमित्तानं इथं कीर्तनात बसलो, पण किती लोकांना माहित आहे घरी जाऊ? आपापले पेपर तपासा. हे घरी जाणं कसं आहे सांगतो तुम्हाला, हे घरी जाणं कशावर अवलंबून आहे श्यामबाबा? केलेल्या कर्मावर अवलंबून आहे. बरं का? हा, केलेल्या कर्मावर आहे. कर्म चांगलं असेल निश्चित घरी जाल. कारण मी नेहमी सांगतो, झोपणं आपल्या हातात आहे, उठणं आपल्या हातात आहे का? नाही. कारण ह्या गोष्टी त्यानं राखीव ठेवलेल्या आहेत. रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले, रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले, रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले, रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले. Thank you.
दिवस आमच्या जीवनाचा पेपर तपासावा बरं का, रात्री शांत पडावं, या पोटाला हात लावायचं, पोट आहे तरी किती बाबा, रात्र गेली दिवस गेला, पण बाबा जन्म आलो गड्या, पण माझ्या करता काय केलं रे, मला हे सर्व त्यागावं लागेल, एक दिवस जावं लागणार आहे, मी सांगतो तुम्हाला, काहींनी एवढा पैसा कमावला का पैसा मोजता मोजता त्यांना झोप लागत नाही, पैशाची चिंता आहे, काहींनी काही कमावलं नाही पैसा नाही म्हणून झोप लागत नाही, पण दोन्ही वर्ग सेम आहेत, दोन्ही वर्ग समान आहेत, जो नोटांच्या गादीवर झोपतोय त्यालाही मरावं लागणार, आणि जो फुटपाथवर झोपतोय त्यालाही मरावं लागणार आहे, मग महाराज या दोघांमध्ये सोहळा कोणाचा उत्तम, ज्याने आयुष्य झिजवलं नव्हे आयुष्यभर परमार्थ केला देवाचं हुन जगला, महाराज म्हणतात त्याचा सोहळा झाल्याशिवाय वैकुंठी सोहळा कुणाचाही सोहळा होत नसते बरं का, ज्याने आयुष्यभर परमार्थ केला वाऱ्या केल्यात त्याचा खऱ्या अर्थाने महाराज, हा म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शेवटा करता जीवनाची सुरुवात महत्वाची नाही सज्जनांनो, संसार करायचा ना महाराज तो कहते संसार करना तो कोई पाप नाही, मगर संसार करते समय जो भगवान को भूल जाते यही पाप है यही धोका है, संसार करावा महाराज, संसार करावा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांसारखा, संसार करावा विश्वमावली ज्ञानोबारायांसारखा, संसार करना तो पाप नाही सज्जनो, मगर संसार करते समय जो भगवान को भूल जाते है यही धोका है यही पाप है, अरे संसार केला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी, संसार करता 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 हे कळलं नाही माझ्या संसाराचा परमार्थ केव्हा झाला, माझ्या परमार्थाचा संसार केव्हा झाला, याला म्हणावं जीवन जगणं, याला म्हणावा परमार्थ, विठ्ठल विठ्ठल संसार आहे, संसारामध्ये फरक काय आहे परमार्थामधला आणि संसारामधला बघा, संसारामध्ये काही करा कितीही करा कसंही जगा संसारामध्ये का बंधन नाहीये, परमार्थामध्ये उत्तम रीतीचे बंधन आहे, संसारामध्ये केवढेही करा तुमचं नाव होणार नाही, संसार तुमच्या करता रडणार नाही, संसार तुमच्या मागे येणार नाही, परमार्थामध्ये थोडं करण्याचा प्रयत्न करा, नव्हे नव्हे येऊन फक्त गळ्यामध्ये माळ घाला, लोक तुमच्या पायावर डोकं ठेवतील डोकं, संसारामध्ये असं नाहीये, संसारामध्ये काही करा काही करा काही करा सर शेवटी आम्हाला ऐकायला मिळतो आमच्यासाठी काय केलं, जे केलं हे तुमचं कर्तव्य आहे हे तुमचं कर्म आहे याच्याकरता तुम्ही इथं आलात बरं, पण बघा जीवनाची गंमत मोठी निराळी आहे महाराज, मोठी गंमत आहे जीवनाची, मी नेहमी सांगतो तुम्हाला म्हातारपणामध्ये जे ऐकायला मिळावं ते खऱ्या अर्थानं ऐकायला मिळत नाही, हे आमच्या जीवन जगत असताना केलेल्या परमार्थाची पावती आहे, पावती चांगलं केलं का वाईट केलं हे गेल्यावर कळतं, माणसाच्या स्मशानामधले लोक सांगतात जीवनभर काय केलं, आणि त्याच्या तेरव्यामधले लोक सांगतात की खऱ्या अर्थानं याचा परमार्थ कसा होता, हा हे ब्रह्मचिंतन आहे, संसारामध्ये काही करा भला मोठा एक उंदीर राहत होता, त्याच्याच बाजूला त्याचं एक मित्र कुटुंब होतं, हा एक उंदीर मारवाडी बोच्या घरामध्ये मुक्का मला आणि एक उंदीर इंदिरा आवाज झोपडपट्टीमध्ये, दोघांचेही भीटी गाठी व्हायच्या, आता जे मारवाड्याच्या घरात होत ना ज्ञानेश्वर बाबा ते चांगलं तयार झालं, आता ते मारवाड्याच्याच घरात होत, पण एक
इंदिरावा झोपडपट्टी मध्ये राहायचं. तो म्हणला काय गड्या वाढून गेला रे तुला, का खायला नाही का प्यायला नाही रे, चल आमच्याकडे आठक दिवस. तो म्हणे नाही माझंच बरं आहे. तो उंदीर त्याला एक पत्नी आहे, त्याला दोन मुलं आहे बरं का. इंदिरावा झोपडपट्टीवाला फार गोड कुटुंब आहे. ती बाई म्हणे बघा ओ आपल्या शेजारची फॅमिली रोज नवे नवे कपडे परिधान करतोय, रोज नवे नव्या वस्तू खरेदी करतात, तुम्ही तर असं आमच्या करता काहीच करत नाही. उंदिराला दुःख वाटायचं. उंदीर म्हणला बघ हे त्याचं प्रारब्ध आहे, जे त्याच्याजवळ आज आहे हे त्याचं प्रारब्ध आहे, माझ्याकडे नाही, हे माझं दुर्दैव आहे. पण एक दिवस येईल, नेमका संक्रांतीचा सण जवळ आला आणि ज्या घरात हा राहायचा ना त्या घरमालकाने नेमकी बाजाराची पिशवी भरून आणली, किचन रूम मध्ये ठेवली, हे त्या उंदिराने पाहली. त्या उंदिराला त्या पिशवीमध्ये भरलेले गाजर पाहले उंदिराने. उंदीर पत्नीला सांगायला गेला म्हणे आज चूल पेटवायची नाही, गॅस पेटवायचा नाही. उंदिराची पत्नी म्हणे कस काय, म्हणे आज बफे आहे. कुठं? तो म्हणे तू चिंताच करू नको, तुझी इच्छा होती ना बाहेर जेवायची, आज घराचीच हॉटेल करून टाकू. बाई 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 बाईला आनंद झाला. संध्याकाळ झाली, रात्रीचे 9-10 वाजले, मंडळी सामसूम झाली, सर्व झोपले. झोपल्यानंतर उंदीर निघाला. बाई म्हणे ओ ओ कुठे चालले? उंदीर म्हणे डोंट टॉक, आजीला माहित आहे. हा बरं का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण या संसारात तर तुमच्या मावशेवर पीएचडी झाल्या, संसार कळला तुम्हाला, त्याच्याच करता हे सांगावं लागतंय बरं का. हा उंदीर निघाला, 9-10 वेळ असेल निघाला. बाई म्हणे कुठं निघाले? उंदीर म्हणे डोंट टॉक, बोल नको. अहो पण कुठं निघाले? अंधार किती? 10 वाजले. तो म्हणे तू बोलू नको, घराची हॉटेलच करून टाकू, बफे आहे बफे. बाई म्हणे अहो अंधारात चालले, बॅटरी तर नाही आती. कोण म्हणे? उंदराची उंदरी. बॅटरी तर नाही आती. तो म्हणे बॅटरी तर काम नाही. निघाला हो, पिशवी पर्यंत गेला, गाजर घेतलं. पण गाजर घेतला आता त्याच्यात लहानही गाजर होते. कोण महाराज? लहानही होते मोठेही होते. यानं कोणतं घेतलं शिन? लहान म्हणतात, लहान नाही घेणार. मला सांगा कार्यक्रम संपला, रोडवर निघाले, 1-5 नोट आहे आजीन, 1-10 नोट आहे, कोणती घेशीन? 500 नाही, दोन्ही घेशीन. विठ्ठल विठ्ठल पहिण्याकरता कीर्तन आहे बरं का. काही गोष्टी नाहीत कळत माणसाला. आता एक प्रश्न विचारतो, प्रसंग नाही पण विचारतो, हा उत्तर दे दा. गोविंदा बाबा क्षमा माग. बघा आता तुमच्याकरता, तुम्ही बोलले म्हणून 63 माणसं होते, त्यातले 3 गेले, किती राहिले? बोला ना का 12 वाजता अटीस. किती? 60. 63 माणसं होते. कळलं? विठ्ठल विठ्ठल. दोन्हीही भलं मोठं गाजर घेतलं, भलं मोठं गाजर घेतलं. घे गाजर आणबिळात, घे गाजर आणबिळात, घे गाजर आणबिळात, असं करता 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 पहाटेचे 4 वाजले. लेकरांनी आक्रमणच केलं, गाजर खलास, हे आणणार आणू आणू बेजार. खाणाऱ्याने खलास केले, हा तिकडून आले की पाहायचा शिल्लक किती आहे, एकही नाही. भाई म्हणे हे तर झाले, आणा ना. असं करता करता 5 वाजले, घामा घूम झाला उंदीर. बाई म्हणे घाम पुसा, तोंड धुवाच्या घ्या, आता राहू द्या. उंदीर म्हणे नाही, एक शेवटची ट्रीप मारतोस. बाई म्हणे लय झाल्या ना ट्रिपा, बसाना जरा च्या घ्या, नाश्ता करा. तो म्हणे नाही, एक ट्रीप तर मारतो. बाई म्हणे जाऊ नका बरं. तो म्हणे नाही जातो. जसा उंदीर शेवटच्या ट्रीपला गेला, नेमकंच बोके झोपीतून उठलं होतं. बोके म्हणे राम राम या, म्हटलं असेल तस नाही. जसा उंदीर बोक्याने पाहला, तसा काळ लोकाने पाहिला.
भोक्याचं गोड जेवण झालं तसा एक दिवस संसार करता 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 केवढेही रममाण व्हा आणि केवढेही कमवा संसार करता पण एक दिवस आमचा उंदीर झाल्याशिवाय राहणार नाही बर का काळ येणार झडप घालणार संसारामधलं तुम्हाला कोणी सोडवणार नाही सोडवणार महाराज उलट आम्ही गेल्यानंतर आमचा परिवार आमच्या करता रडतो का नाही शंका याच्यामध्ये सुद्धा हा म्हणून गोड परमार्थ करा महाराज इतरत्र साधनामध्ये माणूस संसार करता 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 संसारामध्ये रममाण होतो कोणी व्यसनांमध्ये रममाण होतो कोणी पैशामध्ये रममाण होतो पण महाराज म्हणतात संसार करता करता संसारात रंगावं खूप रंगावं गोड रंगावं पण बघा रंगता 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 एवढं रंगून जावं का ज्याने जन्माला घातलं ना त्याला विसरू नका कधी त्याला नका विसरू की बाबा अनंत उपकार आहेत रे तुझे आम्हाला असाच देह दिला इथंच पाठवलं नव्हे नव्हे आज आम्हाला परमार्थ करता येतो याच्यापेक्षा सगळ्यात मोठा उपकार कोणता आहे देवाचा नाही महाराज बर इतरत्र साधनांमध्ये आटाआटी असेल कदाचित पण वारकरी संप्रदाय फार गोड सांगतोय महाराज मग महाराज म्हणतात अवश्य रंगा पण कशामध्ये रंगता संसारामध्ये रंगता कोणी स्त्रीमध्ये रंगलंय कोणी खुर्चीमध्ये रंगलंय कोणी व्यसनांमध्ये रंगलंय संसारामध्ये रंगू नका असं तुकोबारायांचं मत नाहीये बर का पण महाराज म्हणतात या उलट तुम्हाला रंगायचं का संसार करणं तो कोई पाप नाही मगर संसार करते समय भगवान को भूल जाना पाप है यही तो धोका आहे तुम्हाला रंगायचं का हो महाराज मग ज्याने आम्हाला जन्माला घातलं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने रंगा अभंगाचं प्रथम चरण रंगे रंगे श्री रंगे 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 श्री रंगे 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 श्री रंगे 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 श्री रंगे तुम्हाला कशामध्ये रंगावं कशामध्ये रंगावं हे ज्या दिवशी आम्हाला कळलं ना कारण महाराज जीवन हे विद्यार्थी दशा आहे आणि मृत्यू त्याची परीक्षा आहे बरं आणि मृत्यूमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला पास व्हायचं आहे म्हणून जीवनाची सुरुवात महत्वाचं नाही म्हणून शेवट महत्वाचा आहे आणि हा शेवट गोळ करायचा का तुकोबार आहे म्हणतात इतरत्र साधनामध्ये रंगून जाऊ नका बेधुंद होऊन जीवन जगू नका मग काय करा रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे बाबा त्या पतंगाप्रमाणे जीवन जगू नको तर गाफील होऊन जीवन जगू नको राजा काय करावं तो कोबाराय म्हणतात बघा तो पतंग घिरट्या घालतो 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 दिव्याला दिवा विझवण्याचा प्रयत्न करतोय आणि एक दिवस स्वतःच मात्र जडून खाक होतो शेवटाची होय माती शेवटी कुणी नाही संगाती कोणी सोबत येणार नाही आमच्या बर बाबा असा गाफील होऊन जीवन जगू नको तुला शेवट गोळ करायचा का रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे कारण या शरीरावर तू केवढंही प्रेम कर महाराजांनी फार गोड प्रमाण दिलं आमच्या किशोर बाबांनी मग देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे कमावलेला पैसा आमचा नाही सजवलेलं धजवलेलं सुंदर प्रकारचा शृंगार केलेला देह सुद्धा आमचा नाही का हा मदालसा खूप गोड शिकवते आपल्या बाळांना की बाबा रे हा देह सुद्धा तुझा नाही हा देह आहे तरी कसा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा
फार गोड उपदेश करतय मदालसा बरं का बाबा ज्यांनी राज्य सोडलं मदालसा म्हणाली मुलांना ते तरी त्यांचं होतं का रे पण काय नव्हतं त्यांच्या राज्यात अठरा भार वनस्पती फुले फळे वडती बावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती परी हे सुख सांडून या बघा फार गोड उपदेश आहे तो या संतांचे म्हणून महाराज आम्हाला शेवट कर गोड करायचा ना तर ज्या श्रीरंगाने जन्माला घातलं बर का त्याच्यावर अवलंबून राहून जीवन जगा रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुल्ला अशी पतंगी कारण या शरीरावर केवढे प्रेम करा हे शरीर तुमची साथ देईलच सांगता येणार नाही ज्याचं हे शरीर आहे तो एक दिवस घेऊन जाणार आहे आम्हाला भाड्यानं दिलेलं आहे बरं का आणि एक दिवस याचा करारनामा संपला हे इथलं इथं टाकावं लागेल निघून जावं लागेल शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषे जने बाबा मग याची आस का धरतोस रे कशासाठी याला सुंदर ठेवतो काय गरज आहे काही उपयोग आहे का याला सुंदर ठेवून नाही पण बघा हे कार्य कारण 11-13 म्हटलं का याच्यामध्ये टायमिंगचं बंधन असते मला आज या 3-4 वर्षातला असा कार्यक्रम पाहायला भेटला बरं का की या कार्यक्रमाला जेवढे आले तेवढे पेंडॉलमध्ये बरोबर आहे ना जेवढे हजर आहेत तेवढे पेंडॉलमध्ये नाही ते 13-11 कीर्तन म्हटले कोणी वट्यावर कोणी गाडीवर कोणी घोड्यावर कोणी निंबाखाली कोणी हॉटेलात कोणी बिड्या ओढील कोणी पान खाईल कोणी घोटा खाईल काय खातील सांगता येत नाही महाराज कारण त्यांना हे माहीत नाही त्यांना असं वाटते जे कीर्तनात बसले त्यांना स्मरावं लागते असा भ्रम आहे लोकांचा पण नाही मी तुम्हाला सुंदर प्रमाण सांगितलं जन्माले बाळ त्याची वाट पाहि काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहि काळ एक दिवस जावं लागेल बरं का प्रत्येकाला मरावं लागणार आहे आज आमच्या शिंदे बाबांनी निघून गेलेत मरावे परिकीर्ती रूपे उरावे माग काहीतरी उरावं बरं का हा काही काही लोकांच्या शेतात आजही झाडं पाहायला मिळतात आंबे असतात आंब्याचे झाडं ते वाढलेले असतात आंबे त्याला आंबे नाहीत येत पालवी येत नाही काहीच नाही येत पण तो घरमालक आजही शेतामध्ये पाहुणे घेऊन गेला ना सांगतो महाराज आंबे भरपूर आहेत आपल्या शेतात पण आंबा होता हाच तशी कीर्ती मागवडावी हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तुम्ही कीर्तनामधनं माय भरपूर वेळा ऐकली असेल उद्रेक झाला असेल कदाचित भरपूर उधाण आलं आता मायला पण बघा आम्हाला आमचा बाप कळला नाही हो बाप कळला नाही खऱ्या अर्थानं जेवढं महत्व आईला आहे त्याच्यापेक्षा चौपटनं महत्व आमच्या बापाला आहे आणि बापाच्या उपकारामधनं उतराई होण्याकरता हा आम्हाला बाप कळावा बाप बाप कधी आम्हाला दिसला नाही महाराज आम्हाला कौशल्या काही काही आठवली असेल पण कधी राजा दशरथ आम्हाला कळला नाही आम्हाला देवकीची आठवण झाली असेल कृष्णचरित्रामध्ये पण कधी आम्ही वासुदेवाला त्या नजरेने पाहिलं नाही आम्हाला आमच्या आईची आठवण झाली असेल पण आम्हाला आमचा बाप कळला नाही हो बाप कळला नाही माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय सांगतात ज्याची आई मरण पावली त्याचा मायेचा प्रेमाचा सागर संपुष्टात आला संपला माय सारखं दैवत नाही पण मी असं सांगतोय मोठा मुद्दा हा आहे का कीर्तनात मायबाप सांगता येतात की नाही तुमचं काय मत आहे तुमचं जाऊ दे अजून आमचाच मेळ लागला नाही पण जर सांगता आले नसते तर तुकोबारायांच्या आईचे किंवा वडिलांचे अभंग हा नसते म्हणून सांगता येतात कोण सांगता येतात आम्हाला बाप कळावा बाप बाप करतो तरी काय मायला महत्व नाही का संसारामध्ये अवश्य आहे पण ज्याचा बाप गेला त्याच्या अंतःकरणावर हात ठेवून त्याला विचारा तुझा बाप म्हणजे काय बर हा पण जोपर्यंत आमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत कदाचित आम्हाला त्या बापाची किमया किंमत कळली नसेल सज्जनांनो पण ज्या दिवशी आमचा बाप आमच्या मधून निघून गेला त्या दिवशी आम्हाला तो बाप कळला जीवनभर बाप जगत असताना आई हजार वेळा रडताना पाहिली पण आमचा बाप आम्हाला रडताना कधी दिसला नाही तो बाप आम्हाला कळावा बाप बाप आहे तरी काय बाप नाही कळला हो आम्हाला कळून घ्यायचा का बाप आम्हाला ज्या बापाने काबाड कष्ट करता 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 आम्हाला लहानाचं मोठं करावं हा मोठं करावं एक दिवस ज्या वेळेस
त्याचं म्हातारपण आलं त्यावेळेस मुलाने सुद्धा वडिलाच्या उपकारामधनं उतराई व्हावं, पण नाही कळलं आम्हाला बाप, बाप आहे घरातला स्वाभिमान आहे बर का, म्हणून बाप कडावा, बाप स्वाभिमानी बाळा त्या कन खरकना त्याच्या हृदयात सुद्धा लादाडूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धाराना हिऱ्या रुपयाचा सुवास। केवढंही संकट जरी आलं तरी बाप रडताना पाहला नाही आम्ही, आई हजार वेळा रडताना पाहली का, त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब तो रडताना कधी दिसला नाही। बाप आहे तरी काय, केवढंही संकट येऊ द्या त्या संकटाला तोंड दिल्याशिवाय तो परत येणार नाही त्याला बाप म्हणतात। बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल त्याच्या घामाच्या धाराना हिऱ्या मोत्याचा सुवास अशा बापा करता कधीतरी आम्ही, आम्हाला बाप कडावा त्या बापाचे उपकार आम्हाला समजावे। बाप थकल्यावरती त्याचा बनावा आधार बाप थकल्यावरती त्याचा बनावा आधार काय उपयोग सांगा किती घातले पितर काय उपयोग आहे बाप गेल्यानंतर, पण जिवंतपणी तेवढी गोड सेवा करा। बाप म्हणजे जगामधलं सर्वात मोठं दैवत आहे, मोठं दैवत आहे। आम्हाला लहानाचं मोठं केलं, वागवताना कडेवर फिरवलं, डोक्यावर बसवलं कधीतरी, पण तो बाप आम्हाला कळला नाही। बाप वागवे मुलांना तळ हात पाकड्यात अशा बापासाठी यावे थोडे आसवे डोळ्यात। आणि त्या बापा करता जर खऱ्या अर्थानं तुम्ही जीवन जगलात सज्जनांनो म्हातारपणामध्ये बर का, कारण तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात, तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी बर का। बाबा ज्याच्याजवळ जिवंत आई बाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, कोणी तीर्थावर जायची गरज नाही महाराज म्हणतात बर का, काही करू नका। काशीच्या तीर्थाचं पावन पुण्य पवित्र पावन होतोय आम्हाला आमच्या घरामध्ये बर का, आणि हे खऱ्या अर्थाने कीर्तनातून सांगण्याची गरज आहे। तुकोबाराय उपदेश करत आहेत का बाबा, ज्या श्रीरंगाने जन्माला घातलं तरी तुला राजा,
त्या श्रीरंगाचे उपकार मान आणि त्याच्यामध्ये रंगून जा रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुलला शी पतंगे. कारण या शरीरावर प्रेम करू नको. हे शरीर तुझं तुझं राहणार नाही, याची एक दिवस माती होणार आहे. शरीराची भोय माती शेवटी कोणी नाही संगाती. शरीर जायाचे ठेवणी दर्शी अभिलाषी जने. बाबा याचाही तू खऱ्या अर्थाने स्वीकार केला, पण याच्यावर प्रेम करू नको. कारण ज्या संसारामध्ये तू रममान झाला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून तुझं कुटुंब वाढवलंय पोचलं जगवलंय, हा समाज हा संसार तुझ्याकरता रडणार नाही रे राजा, हा रडणार नाही. जीवनभर खऱ्या अर्थानं जर पाहिलं गण तुला जर खरा आदर्श घ्यायचा असला ना काही करू नको. या संसारामध्ये तुझ्यासोबत कोणी येणार नाही. मग बाबा करावं तरी काय? तुकोबा राय म्हणतात जीवन जगत असताना आश्रय घ्यावा, पण अधिकारी व्यक्तीचा घ्यावा नव्हे. ज्याने जगाला किंवा जन्माने मृत्यूच्या पलीकडे ज्याची भावना आहे धारणा आहे बरं का, त्याचा आश्रय घ्यावा. कारण एक दिवस आम्हाला जावं लागणार आहे. आमचं मरण आमच्या डोळ्यासमोर उभं ठेवा. नव्हे नव्हे माऊली महामहिष्णू ज्ञानोबा राय तर असं सांगतात एक एक दिवस आमच्या जीवनामधनं मृत्यू जवळ येत आहे जवळ येत आहे. म्हणून त्याची आठवण करत चला. मी तर असं म्हणेल मंदिरात नाही गेले तरी चालाल, पण एक दिवस स्मशानाची रोज आठवण करत चला की बाबा तुला इथं जाळायचं रे, तुला इथं गाळायचं रे बरं का. एक दिवस त्याला सांगा की तुला एक दिवस तुझा मुक्काम इथं होणार आहे आणि एक दिवस मरावं लागणार आहे. जीवना म्हटलं कटू सत्य म्हणजे मरण आहे सज्जनांनो, आणि हे आम्हाला सांभाळायचं आहे. मग महाराज म्हणतात जीवनामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा आश्रय घेऊ नका. आश्रय घ्यायचा का तुम्हाला? तर आश्रय याच्याकरता घ्या की त्याचा आश्रय घेतल्यानंतर तुमचा शेवट गोड व्हायला पाहिजे. शेवट मग कोणाचा घ्यावा? सगळ्या सोयऱ्याचा घ्यावा? नाही महाराज. मग महाराज म्हणतात तुम्हाला जर खऱ्या अर्थानं आश्रय घ्यायचा असेल तो अंतकाळामध्ये तुम्हाला सोडवेल किंवा तुमचा शेवट गोड करेल किंवा मोक्षगतीपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. त्याचा आश्रय घ्या अभंगाचं शेवटचं अंतकाळीचा अभिलाष
रंगी रंगी रे श्रीरंगी काय बुललासी पतंगे शरीरदायाचे ठेवणे धरसी अभिलाषे जनी नवे तुझा हा परिवार द्रव्यदारा शनभंगूर शरीरदायाचे ठेवणे धरसी अभिलाषे जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा शरीरदायाचे ठेवणे दर्शी अभिलाषी जने विठोबा रघु मारी धावत्या वेळामध्ये अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं सांगता येत नाही सज्जनांनो. परमार्थप्रेमी ज्यांचं मृदंग क्षेत्रात खूप नाव आहे असे आमचे परमश्री ज्येष्ठ गुरुबंधू गणेश महाराज शिंदे यांच्या वडिलांच्या 11व्याच्या निमित्ताने गोड असा त्यांचा शेवट झाला. बाबांनी ही कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थाने फार गोड आयोजन नियोजन आणि शिस्तबद्ध आहे बरं का. हां आणि यालाच महत्त्व आहे कारण संप्रदाय काही गोष्टी भरपूर आम्हाला सांगतोय पण खऱ्या अर्थानं त्याच्यात परिवर्तन घडायला पाहिजे बरं का. सर्व श्रोते सज्जन मायबाप आमचे गायनाचार्य वारकरी टाळकरी माळकरी साऊंडवाले आमचे गोविंदा बाबा आमचे मोरे गुरुजी ही सर्व मंडळी आज उपलब्ध आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम एवढा शिस्तबद्ध आहे गोड वातावरण का म्हटलं मी माहिती आहे का तुम्हाला. बाकीच्या तिरवेत म्हटलं 10 कीर्तनकार उभा राहिला का 10:30 चालू होते. काल्याचे तिरवीचे कीर्तन मोठे विचित्र आहेत महाराज काय सांगावं तुम्हाला. आमचे किशोर बाबा होते आम्ही एका कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम चालू असताना एक जण आला 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 थांबला मंडपाच्या बाहेर उभा राहिला म्हणे महाराज भाजी इटली हो. काय सांगता कीर्तन त्याला बरं का. पण बघा इथं फार शांत वातावरण आहे आणि गोड वातावरण आहे सज्जनांनो. जे आपल्यामधनं निघून गेले त्यांच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आमच्या श्यामबाबांच्याकडून बरं का किशोर बाबा सोडंके बाबा ही सर्व मंडळी यांच्या माध्यमामधनं आली. माझ्या पद्धतीने माझ्या बुद्धीप्रमाणे या अभंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा असेल असं सांगता येत नाही. ज्यांच्या निमित्तानं आज ही सेवा आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्यात चिरकाल शांती मिळो. पांडुरंग परमात्मा त्यांना चिरकाल शांती देऊ.
ही भगवंत पांडुरंग परमात्मा गजानन बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांच्या करता सर्वांनी 2 मिनिट हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाव घ्यायचं, गजानना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली।